नागरिकांनी 26 जून रोजी 25 ते 30 वयोगटातील महिलेची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. या मृतदेहाला अर्धवर अवस्थेत जाणाऱ्या आरोपींच्या विरोधात कल्याण पोलीस स्टेशन मध्ये 336 अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. त्यानुसार ठाणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी आपल्या टीमसह तपासाची चक्रे फिरवून मृतदेहावरील खुनावरून सदर महिला पश्चिम बंगाल मधील असल्याचे समजले व तपासांती अमर शेख नामक मटन विक्रेत्यांशी असलेल्या व पैशाची देवाणघेवाण आणि अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचं उघड झाले. पोलीस स्टेशनमध्ये 23/6/19 रोजी सकाळी 10:15 वाजता संडेला आम्हाला माहिती मिळाली की टिटवळा ते खडवली या रोडवर राया गावच्या हद्दीत एका पुलाच्या खाली एका महिलेचे प्रेत अर्धवट जडलेल्या अवस्थेत आहे. अशा माहितीवरून आम्ही तात्काळ पोलीस पाटणाची तक्रार घेतली. 25-30 वयोगटातील महिला होती. तर त्याचा आम्ही 302-201 म्हणजे एखाद्या खून करून पुरावा नष्ट करण्याचा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. तर त्याच्या तपासामध्ये आम्ही ज्यावेळेस घटनास्थळ बारकाईने सर्च केलं त्यावेळेस त्या महिलेच्या पोटावर आम्हाला एक तावीज भेटला होता. त्याच्या हाताची मेहंदी आणि घटनास्थळावर जी सर्च करताना आम्हाला जे एक गोणी भेटली होती त्या गोणीमध्ये एक कोंबड्याचं पीस भेटलं होतं. अशा या बारीक सारीक गोष्टीवरून आम्हाला असं आम्ही अंदाज बांधत गेलो की कदाचित पश्चिम बंगाल साईडचे आहे. कारण आम्ही तावीज खोलल्यानंतर ते उर्दू भाषेत तावीज होतं त्याच्यावरून ती मुस्लिम महिला आहे पश्चिम बंगाल साईडची आहे कारण बंगाली भाषा होती त्याच्यापैकी बऱ्यापैकी आणि कोंबड्याचं पीस याच्यावरून आम्ही चिकन सेंटर्स किंवा मटन विक्रेते अशा अनुषंगाने आम्ही तपास करत असताना आणि हा जो रूट आहे हा आडमार्ग आहे म्हणजे मेन महामार्ग नाही याच्यावरून आसपासच्या गावातली जी घटना असावी अशा अनुषंगाने आम्ही तपास करत असताना बल्ल्यानीमध्ये आम्हाला आमचे पोलीस कॉन्स्टेबल भांगरे याला गोपनीय माहिती मिळाली की सदर महिलेस ओळखणारा एक व्यक्ती आहे आलम शेख म्हणून तो सध्या पश्चिम बंगालला आहे. त्यावरून आम्ही LCBचं जॉईंट टीम करून LCBचे प्रमोद बडाक आंध्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस अधीक्षक श्री राठोड साहेब आणि अडिशनल SP साहेब संजय सुरवंडा पाटील साहेब आणि DYSP साहेब यांनी केलेल्या गायडन्सप्रमाणे पश्चिम बंगाल येथे आम्ही टीम पाठवली. जॉईंट रिझर्व टीमने तिथून आलम शेख याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. या प्रकरणी आलम शेख या आरोपीला पोलिसांनी पश्चिम बंगाल मधून अटक केली व मयत मुनीची हत्या घरी गळा आवळून केल्याचे उघड झाले. यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता परंतु अर्धवट जळलेल्या मृतदेहावरून आरोपी व त्याच्या साथीदारांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई डेक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.